क्रियानो देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रवेश ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत उत्स्फूर्तपणे आपण सर्वजण हा कार्यक्रम पाहत आहात आणि मिस कॉल करीत आहात म्हणून आपले आभार त्यासोबतच अनेक लोक आपल्या समस्यांसाठी प्रार्थना करण्यासाठी विनंती करीत आहेत त्यासाठीही मनापासून आपले आभार प्रियानो आपल्या जीवनात काय घडणार आहे याबद्दल कोणालाही कुतूहल असते बायबल आम्हाला येणाऱ्या महासंकटाबद्दल सांगते निश्चितच याबद्दल सर्वांनी माहिती करून घेणे आवश्यक आहे कारण हा कालावधी त्याच्या नावावरूनच आमच्या मनात भीती निर्माण करणारा असा आहे या महासंकटाच्या आधी आणि त्या काळादरम्यान काय काय घटना घडणार हे आज आपण शुभवर्तमान अध्याय चोवीस आणि नऊ ते बावीस करताना पाहणार आहोत तर मग चला प्रियानो आपण आजच्या महत्वपूर्ण अध्ययनाची सुरुवात करूया श्रोतनो आज आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान ह्याच्या चोवीसाव्या अध्यायाच्या नऊ वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत महासंकटाची चिन्हांद्वारे सुरुवात ह्या अध्यामध्ये या काही वचनांमध्ये आम्ही पाहणार आहोत आता प्रभू येशू महासंकटाच्या काळाविषयी सांगण्याकरिता सुरुवात करीत आहे लक्षात घ्या शो त्यानो तुम्ही आणि मी मंडळीच्या युगात राहत आहोत किंवा ह्याला आपण पवित्र आत्म्याचे युगसुद्धा म्हणू शकतो पवित्र शास्त्र बायबल जगाला तीन समूहामध्ये विभाजित करते एक समूह आहे येहुदी दुसरा आहे हेलेंनी आणि तिसरा आहे देवाची मंडळी करीत पहिले पत्र दहावा अध्याय आणि बत्तीसाव्या वर्षामध्ये आम्ही वाचले की यहुदी हेलेंनी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडकविणारे होऊ नका या युगात परमेश्वर लोकांना यहुदी व गैर यहुद्यांमधून बोलावित आहे व त्यांना देवाच्या मंडळीत अर्थात तिसऱ्या समूहामध्ये समाविष्ट करीत आहेत वर उचलल्या जाण्याच्या वेळी अर्थात रॅप्चरच्या वेळी ह्या तिसऱ्या समूहातले लोक ह्या जगातून बाहेर काढून घेण्यात येतील आणि नंतर महासंकटाच्या काळाला सुरुवात होईल आणि मला खात्री आहे की नव्य वचन ह्या प्रारंभाविषयी सांगते आता मी वचन आपणाकरिता वाचत आहे वाध्याय आणि नव्यवचन तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हा जीवे मारतील आणि माझ्या नामामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते धरून हे तुम्ही कोण अर्थातच मंडळीला उद्देशून बोलत नाही परंतु इस्रायल राष्ट्राला उद्देशून बोलत आहे आजच्या दिवसातील ख्रिस्ती लोकांसाठी मी ह्यावेळी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते ती म्हणजे जोपर्यंत खरी मंडळी ह्या जगामध्ये आहे तोपर्यंत जागतिक स्तरावर यहुदी मतप्रणालीचा विरोध होणार नाही कारण मंडळी त्याला थोपून धरेल प्रभू येशूवर खऱ्या अंतकरणाने विश्वास ठेवणारी प्रत्येक व्यक्ती येहुद्यांचा तिरस्कार करू शकत नाही हे अगदी अशक्य आहे परंतु मंडळीला काढून घेतल्यानंतर अर्थात रॅप्चर नंतर हे होईल दहाणे अकरा वचने सांगतात त्यावेळी पुष्कळ जण अडखतील एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करीतील पुष्कळ खोटे संदेश उठतील व अनेकास फसवितील श्रोतानो आधी पाहिल्याप्रमाणे मंडळीला खोट्या शिक्षकांविरुद्ध सतर्क राहण्याकरिता धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर इस्रायलला खोट्या संदेशाविरुद्ध इशारा देण्यात आला आहे म्हणून येथे मंडळीला काढून घेतल्यानंतर पुन्हा हा जो धोक्याचा इशारा आहे तो खोट्या संदेशांविरुद्ध आहे बारावं वचन आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल हे एक तत्त्व आहे आणि जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनात अनेक तत्वे आहेत जे आम्ही आमच्या आम दिवसात लागू करू शकतो एक देवाचा सेवक जो डॉ मगीसोबत शाळे शिकला तो पुढे जाऊन उदार मतवादी झाला त्याने दारू पिणे आणि पार्ट्यांमध्ये जाणे सिगरेट पिणे इत्यादी सुरू केले त्याची जीवनशैली जगातील इतर लोकांप्रमाणे होते त्याने डॉक्टर मग म्हटले की माझ्या मंडळीत अनेक प्रकारच्या भयंकर पापांचा व वा वाईट गोष्टींचा शिरकाव झाला आहे व तो त्या बाबतीत काहीच करणार नाही श्रोत्यानो जेव्हा अनिती वाढते अनेकांची प्रीती थंडावते तेव्हा अशा प्रकारच्या सर्व गोष्टी घडतात व हे युगाच्या समाप्तीच्या वेळेस अधिक खरे ठरणार आहे पुढचे वचन अनेकांना धक्का देणारे आहे तेरावं वचन पहा परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल प्रश्न हा आहे की शेवटपर्यंत कोण टिकून राहील डॉक्टर म्हणतात की जेव्हा मी प्रगतीकरणाच्या पुस्तकाचे अध्ययन करतो तेव्हा मला आढळते की परमेश्वर निसर्गातील सर्व शक्तींना सर्व दुष्ट शक्तींना व सर्व चांगल्या शक्तींना जेव्हा तो काही लोकांवर शिक्का लावेल तेव्हा थांबवेल मग शेवटपर्यंत कोण टिकून राहील अर्थातच ज्यांच्यावर तो प्रारंभी शिक्का मारेल ते टिकून राहतील चांगला मेंढपाळ सर्व युगात आपल्या मेंढरांना वाचवेल व शेवटपर्यंत आणेल जेव्हा तो शंभर मेंढरांद्वारे सुरुवात करतो तेव्हा संपूर्ण शंभर मेंढरांना तो शेवटपर्यंत सुरक्षित नेतो त्यांचा सांभाळ करतो जेव्हा काही लोक मला म्हणतात की अमुक व्यक्ती मंडळीच्या कार्यात फारच चांगली होती परंतु आता पापात पडले आहे मग तिचे तारण होईल काय श्रोत्यानं मी एवढेच म्हणू शकते की मला माहीत नाही काय घडेल ते पाहण्यास आम्हा सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल मी लोकांना सांगते की जी डुकरे आहेत ती डुकरातच जाऊन मिसळतील व उधळ्या पुत्राला त्याच्या पित्याच्या घरी परतण्याचा मार्ग सापडेल पुत्रे डुकरांच्या जागी व डुक्कर पित्याच्या घरी सापडणे गोंधळ निर्माण करणारे आहे पेत्र पेत्राचे दुसरे पत्र दुसरा अध्याय बावीसाव्या वशनामध्ये म्हणतो आपल्या ओकारेकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोण्यास परतलेली डुकरीन अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे असं म्हणूया एक डुकराचे लहान पिलू उधळ्या पुत्रासोबत त्याच्या बापाच्या घरी गेले त्याला त्यांनी खूप घासून घासून स्वच्छ केले त्याचे दात चांगले स्वच्छ केले त्याच्या मानेभोवती गुलाबी रंगाची रिबीन बांधली परंतु ते त्या पित्याच्या घरात राहण्यास तयार नव्हते लवकरच ते आपल्या घामरण्या ठिकाणी परत गेले आम्हाला सांगतं की जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल तुम्हाला फक्त प्रतीक्षा करून पाहायचे आहे काय होणार ते कधी कधी पुत्र अर्थात ख्रिस्ती व्यक्ती डुकराच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचलेली आढळते परंतु ती व्यक्ती पुत्र असल्यामुळे ती एक दिवस तिथून अवश्य बाहेर निघेल का कारण त्या व्यक्तीचा मेंढपाळ विलक्षण आहे आणि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तर वचन पहा सर्व राष्ट्र साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल राज्याचे शुभर्तमान ते आहे जे बाबतीस्मा करणाऱ्या योहानाने सांगितले तिसरा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणाला पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे आणि येशूने ह्या संदेशाद्वारे आपली सेवा सुरू केली चौथा अध्याय आणि सतराव्या वचनात तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे त्याने आपल्या प्रेषितांना सुद्धा हा संदेश देऊन बाहेर पाठवले हो परंतु अकराव्या अध्यात आम्ही वाचले की प्रभू येशूचा संदेश होता अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकड्या मी विश्रांती नंतर मत्ते वचनात त्याने म्हटले की तो पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला परंतु श्रोत्यानो महासंकटाच्या काळात राज्याचे शुभवर्तमान पुन्हा सांगण्यात येईल हे आमच्या दिवसासाठी नाही कारण आम्हाला देवाच्या कृपेचे शुभवर्तमान सांगायचे आहे काही राज्याचे शुभवर्तमान दुसरे वेगळे शुभवर्तमान आहे नाही श्रोतन तसे नाही हे ते शुभवर्तमान आहे परंतु ह्यात वेगळ्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार नाही की स्वर्गाचे राज्य जवळ आहे कारण आम्हाला त्याविषयी माहीत नाही परंतु जेव्हा महासंकटाचा काळ सुरू होईल लोकांना माहीत होईल की ते आता समाप्तीच्या जवळ आहेत असे असूनही त्यांना दिवस किंवा मा घटका माहीत होणार नाही म्हणून संदेश असेल पश्चताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे म्हणतात की पवित्र वचनाप्रमाणे दोन किंवा अधिक प्रकारांनी तारण शक्य आहे नाही परमेश्वराने तारणासाठी एकापेक्षा अधिक कुठलाच आधार दिलेला नाही आणि तो आधार म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी जी अर्पणे आणण्यात आलीत ती सर्व ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे निर्देश करणारी होती आणि त्याच्या आगमनानंतर प्रत्येक स्मृत्यर्थ ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे मागे पाहते हे स्पष्ट करण्याकरिता आपण उत्पत्तीचे पुस्तक अध्यायाकडे बोलूया हाबेलने परमेश्वरासाठी जे अर्पण आणले त्याकडे आपण पाहूया त्याने एक लहान मेंढरू आणले जर आपण तिथे असता तर आपण हाबेलला विचारले असते की तू हे लहान मेंढरू का आणले आहे तुला असं वाटतं का की हे लहान मेंढरू तुझी पापे दूर करेल त्याने म्हटले असते अर्थातच नाही मी हे लहान मेंढरू ह्यासाठी आणले आहे कारण देवाने मला तसे सांगितले आहे मी हे विश्वासाने आणले आहे मग आपण विचारले असते ठीक आहे जर हे तुझे पाप दूर करणार नाही तर त्याने तुला हे आणण्याकरिता का सांगितले हमेलचे उत्तर काहीसे अशा प्रकारचे असते की हे लहान मेंढरू त्याच्याकडे निर्देश करीत आहे जो नंतर स्त्रीची संतती म्हणून येईल तो आमची पापे वाहून येईल मी हे लहान मेंढरू विश्वासाने आणले आहे हे ओळखून की मी पापी आहे व माझ्यासाठी ती पापे दूर करण्याकरिता कोणी हवा आहे जो येणार होता त्याच्याकडे हा बेल पाहत होता युहान बप्तिस्मा करणाऱ्याने फक्त असे नाही म्हटले की पश्चताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे परंतु त्याने असे सुद्धा म्हटले की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा युहनाने त्याला ओळखले होते ख्रिस्ताच्या येण्यापूर्वी जे कोणी त्याच्या म्हणण्याप्रमाणे देवाकडे वळलेत ते विश्वासाने तारल्या गेलेत व ख्रिस्ताच्या मृत्यूच्या आधारावर त्यांना क्षमा प्राप्त झाली जुन्या करारात परमेश्वराने कोणालाही नियमशास्त्राद्वारे तारले नाही मोशेच्या पद्धतीमध्ये अर्पणाची पद्धती होती त्यांनी देवाकडे मेंढू आणले कारण नियमाने त्यांना दाखवले की ते नियमांचे उल्लंघन करीत आहेत ते देवाच्या आज्ञांचे पालन करीत नाहीत म्हणून त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्याकरिता कोणा दुसऱ्याची गरज आहे एकोणीसाव्या वचनाप्रमाणे नियम देण्यात आले होते हे वचन सांगत की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे श्रोताना तुम्ही व मी नियमशास्त्राचे उल्लंघन करणारे आहोत व ज्यांना तारणाऱ्याची आवश्यकता आहे असे पापी लोक आहोत म्हणून ख्रिस्त ह्या सृष्टीचा सार्वभौम राजा म्हणून येण्याआधी आपण त्याला तारणारा म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे कारण तो त्यावेळी तुमचा आणि माझा न्यायाधीश म्हणून येईल ज्या वचनावर त्या वचनाकडे आता आपण पुन्हा वळूया चौदावे वचन सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल ह्याचा अर्थ असा नाही की जेव्हा मंडळी पृथ्वीवर आहे तोपर्यंत शेवट होणार नाही जोपर्यंत देवाच्या कृपेचे शुभवर्तमान संपूर्ण जगात गाजविला जाणार नाही तोपर्यंत शेवट होणार नाही हे फार आवश्यक आहे की वचनाला आम्ही त्याच्या संदर्भात जाणून घेऊन समजले पाहिजे लक्षात असू द्या श्रोतनो की आमचा प्रभू युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय ह्या प्रश्नाचे उत्तर देत आहे तो त्या शेवटच्या समयाविषयी बोलत आहे आता येशू असे चिन्ह देत आहे ज्यावरून ती वेळ ओळखू येईल पंधरावं वचन दानेल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल वाचकाने हे ध्यानात आणावे ओसाडीचा अमंगळ पदार्थ काय आहे दानिल त्यापैकी दोन विषय आम्हाला सांगतो त्यांच्यापैकी एक अँटीओकस एपिफेनेस हा सुरुफिने होता ज्याने येऊन एरुश्लेमला उद्ध्वस्त केले दानिलचे एकतीस वचनामध्ये त्याच्या पक्षाचे सैनिक करी ते पवित्र स्थान तो दुर्ग ते भ्रष्ट करीतील नित्याचे बलिहवन ते बंद करीतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करीतील असे लिहिले आहे इतिहास आम्हाला सांगतो की ख्रिस्तपूर्व एकशे सत्तर मध्ये अंतिओेनेस एरुश्लेम विरुद्ध आला ज्यावेळी एक लाखापेक्षा अधिक लोकांची मंदिरातून काढले व रक्त व मासाचा रस्सा वेदीवर ज्युपिटरची प्रतिमा उपासनेसाठी त्या पवित्र स्थानी त्याने उभी केली निसंशय प्रवेशू ह्या ठिकाणी दुसऱ्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाविषयी बोलत आहे दानियल अप्रत्यक्षपणे पुस्तक बारावा अध्याय अकराव्या वर्षामध्ये त्याचा उल्लेख करतो तो लिहितो नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल आणि मला खात्री आहे की ही प्रतिमा ख्रिस्त विरोधकाची असेल ची जिला त्या मंदिरात स्थापण्यात येईल महासंकटाच्या काळी मंदिराला पुन्हा बांधण्यात येईल व इस्रायल राष्ट्राचे सर्व लोक पॅलेस्टाईन मध्ये वापस परततील अर्थातच आमचा प्रभू मंडळीविषयी नाही तर मंदिराविषयी बोलत आहे कारण मंडळी जवळ पवित्र स्थान नाही अर्थातच ह्याविषयी आम्ही खात्रीपूर्वक हे म्हणू शकत नाही की हा ओसाडीचा अमंगळ पदार्थ आहे ज्याला आमच्या पुढे जे वचन आहे वचनात प्रभू सांगत आहे हा फक्त आमचा एक तर्क आहे मी ओसाडीच्या अमंगळ पदार्थाच्या प्रतीक्षेत नाही मी त्याला रस्त्यात पाहिन तर ओळखू शकणार नाही परंतु पूर्वीचे लोक त्याच्या प्रतीक्षेत होते कारण त्यावरून त्यांना कळेल की ते महासंकटाच्या काळात आहेत ख्रिस्तविरोधी व ओसाडीचा अमंगळ पदार्थ ह्याची प्रतीक्षा करण्याऐवजी आम्हाला सांगण्यात आले आहे ती तालापत्र दुसरा अध्याय आणि तेराव्या वचनात आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहावी आमचा प्रभू म्हणतो वाचकाने हे ध्यानात आणावे म्हणजे ते लोक जे त्यावेळी जिवंत असतील त्यांनी हे समजावे आम्ही विश्वास हो ना जे विश्वासणारे आहो शो आम्ही तेथे राहणार नाही त्याने आम्हाला अधिक विस्तृतपणे माहिती दिलेली नाही आता आम्हाला वेळेसाठी दुसरा शब्द देण्यात आलेला आहे जेव्हा ओसाडीचा अमंगळ पदार्थ प्रगट होईल तेव्हा चोवीसावाध्याय सोळावं वचन पहा तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे हे यहुदामधील लोकांशी संबंधित आहे आमचा प्रभू त्या लोकांना ही भविष्यत्वाने सांगत आहे आम्हाला नाही सतरावं वचन जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरिता खाली उतरू नये आमचा प्रभू पॅलेस्ताईन मधील लोकांशी बोलत आहे आमच्याशी नाही ही धोक्याची सूचना आम्हाला लागू पडत नाही अठरावं वचन आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता माघारी येऊ नये जे लोक कृषी व्यवसायात आहेत त्यांना हे दर्शविते एकोणीसावं वचन त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दर्शा होणार ह्याद्वारे श्रोत्यानो त्याला माता व लेकरांसाठी असलेला कळवळा व काळजी आम्हाला दिसते ती वेळ अशी असेल की जर लेकरे जन्मणार नाहीत तर फार बरे होईल असे मानण्यात येते की महासंकटाच्या काळाच्या सुरुवातीला लोकसंख्येत फार अधिक वाढ होईल परंतु आताच आम्हाला दिसतं की ह्या पृथ्वीवर लोकसंख्येमुळे किती ओझे वाढले आहे व ह्यावरून सुद्धा आम्ही अंदाज लावू शकतो की आम्ही या युगाच्या समाप्तीच्या जवळ आहोत वचन तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा पुन्हा हे लोक ते आहेत जे शनिवारला शब्दात दिवस मानतात ह्यावरून कळतं की येशू येहो लोकांशी बोलत होता एक वचन कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधी येणार नाही असे मोठे संकट त्या काळ येईल मोठे संकट त्या काळी येईल अर्थात हे संकट फार वेगळे व वे एकमेव असणार आहे इतिहासात तसे न तर कधी आले न भविष्यात पुन्हा कधी येईल लक्षात घ्या की आमचा प्रभू युगाच्या समाप्तीला महासंकट हे नाव देतो जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट हे खरे असल्यामुळे ते जेव्हा येईल तेव्हा सर्वांना कळेल काही लोक म्हणतात की आज मंडळी महासंकटाच्या काळातून जात आहे परंतु ते हे समजत नाहीत की तो काळ किती भयंकर असणार आहे हे खरे आहे की आम्ही कठीण दिवसातून जात आहोत पण ह्यासारखे कठीण दिवस अनेकदा आलेत परंतु जेव्हा महासंकटाचा काळ सुरू होईल तेव्हा त्याची तुलना कोणत्याच काळाशी करता येणार नाही भूतकाळाशी नाही भविष्यातील कुठल्याही काळाशी नाही आता बावीसावं वचन पहा आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील प्रगतीकरणाच्या पुस्तकात आम्ही वाचतो शोधांनो की महासंकटाच्या काळात पृथ्वीवरील एक तृतीयांश लोकसंख्या नाश होईल दुसऱ्या प्रसंगी एक चतुर्थांश लोकसंख्या नष्ट होईल हे एकदम वेगळे आहे प्रगतीकरणाच्या पुस्तकाच्या सहाव्या अध्यात जी उपमा देण्यात आली आहे लाल घोडा युद्धाचा काळा घोडा दुष्काळाचा व फिकट रंगाचा घोडा मृत्यूचा हे त्या काळात निघतील व पृथ्वीवरील लोक मोठ्या प्रमाणावर नाश होतील एक काळ असा होता की तेव्हा वाटले होते की ही अतिशयोक्ती आहे इतकेच नाही परंतु काही अभ्यासकांना सुद्धा तसेच वाटले होते परंतु आता अनेक राष्ट्रांजवळ अणुबॉम्ब आहेत जे इतके शक्तिशाली आहेत की ते संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतात व आता ही गोष्ट अतिशयोक्ती वाटत नाही ह्या वचनात समाधान सुद्धा दिलेले आहे तो म्हणतो परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केल्या जातील परमेश्वर मानवाला इतक्या असह्यतेला पोचवणार नाही की तो आत्महत्या करेल परमेश्वर तसे घडू देणार नाही हेच कारण आहे की तो काळ अल्पसमयाचा असणार आहे परंतु श्रोत्यानो आता ही वेळ आहे की परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आहे तो आमच्यावर प्रेम करीत आहे तो आम्हाला संधी देत आहे परंतु एक वेळ अशी येणार आहे की ही कृपेची वेळ समाप्त होईल आणि मग परमेश्वर आपला न्याय प्रगट करेल प्रभू ख्रिस्त जो आज तारणार आहे ज्याने वधस्तंभावर आमच्याकरिता प्राण दिला तो प्रभू ख्रिस्त एक न्यायाधीश म्हणून न्याय करण्याकरिता येणार आहे मनुष्य जेव्हा ही वेळ परमेश्वर आम्हाला देत आहे तेव्हा आपल्या जीवनाकडे लक्ष लावूया आपल्या पापांबद्दल पश्चाताप करूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकारूया परमेश्वर ह्या विषयात आपले, 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 आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपणास आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता ियानो आजच्या अध्ययनाद्वारे नक्कीच महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला समजल्या असतील संकट आणि क्लेश या गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत म्हणून आम्ही या गोष्टींसाठी तयार असले पाहिजे वचनावर विश्वास आणि आज्ञापालन हे तर आमचे कर्तव्यच आहे मग ते चोवीस आणि तेराव्या वचनामध्ये सांगण्यात आले आहे की परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल आम्ही विश्वासात टिकून राहणे आवश्यक आहे या बाबतीत आपल्याला काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण आम्हाला कॉल कराल अशी आशा बाळगतो शेवटी आपण नतमस्तक होऊन विश्वासात टिकून राहण्यासाठी प्रभूच्या साह्यासाठी विनंती करू आपण प्रार्थना करू पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देपा तुला धन्यवाद देतो आमच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत तू आमच्या जीवनाला आकार देत आहेस आणि प्रभूजी येणाऱ्या काळाविषयी ज्याचे कुतुहल आम्हा प्रत्येकालाच आहे होय प्रभूजी तुझ्या वचनांमध्ये या गोष्टी अतिशय स्पष्टपणे तू लिहिलेल्या आहेस सांगितलेल्या आहेस आणि म्हणून तू आमच्याकडून अपेक्षा करतोस की आम्ही विश्वासामध्ये टिकून राहावं होय प्रभूजी आमचा विश्वास कमकुवत असेल कमजोर असेल परंतु बापा आमची विनंती आहे की आम्हाला तुझ्यावरच्या विश्वासामध्ये टिकवून ठेव आणि होय बापा येणारा महासंकटाचा काळ हा निश्चितपणे आमच्यासाठी नसणार या आशेमध्ये आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडं लावतो तू आमचा ताबा घे आणि तुला योग्य अशा ज्या गोष्टी आमच्या जीवनामधून हव्या आहेत त्या करण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे मदत कर मार्गदर्शन कर येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती केली आहे म्हणून तू ऐक आमेन विश्वासात स्थिरावलेले व आढळ रहा प्रभू आपणास सहाय्य करो